लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने मंदिर समितीने विठ्ठल रुक्माईचं मंदिर आता लाल आणि पिवळ्या रंगाच्या जरबेरा फुलांनी सजवलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा चौखांबी सोळखांबी या सगळीकडे लाल पिवळ्या रंगाच्या या जरबेरा फुलांची आरास करण्यात आलेली आहे. कोरोना नियमामुळे अजूनही मंदिरं खुली झालेली नाहीत, मात्र दिवाळीच्या या काळामध्ये भाविकांना दर्शन बाहेरून तरी करता यावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा महादरवाजा उघडण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 551,000 दिव्यांनी शरयू घाट उजळून निघाला होता. राम मंदिराच्या कामाला आता सुरुवात झालेली असतानाच हा दीपोत्सव खास मानला जातोय. दिवाळीनिमित्त मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक इमारत आणि मुंबई महापालिका मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या दोन्ही ऐतिहासिक इमारती विद्युत रोषणाईनं झळाळून गेल्या. हा झगमगाट पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली. वीज कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15,000 तर विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी 9,000 रुपये बोनस मिळणार आहे. तर वीज कर्मचाऱ्यांचा संप होणार नाही, त्यामुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांना आता लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई लोकलमधून शिक्षक प्रवास करू शकणार आहेत. दिवाळीनंतर 9वी ते 12वीचे वर्ग आता सुरू होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. एलओसीवर पाकिस्ताननं भारतीय चौक्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे 8 जवान शहीद झाले तर अनेक जवान जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 10 जवान मारले गेल्याची माहिती आहे. या हल्ल्याचं थेट चित्रीकरणही करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलंय. जवान ऋषिकेश जोंधळे यांनी जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यातल्या बहिरेवाडीचे ते रहिवासी होते. अवघ्या 20व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. देशात सगळीकडे दिवाळीचा उत्साह असताना पाकिस्ताननं बॉर्डरवरती केलेल्या गोळीबारात 8 जवान शहीद झालेत. त्यामुळे या 5 कुटुंबियांच्या दिवाळीवर दुःखाचं सावट आहे. आपली दिवाळी सुखाची जावी ह्यासाठीच हे जवान अहोरात्र सीमेवर सुरक्षा देत आहेत आणि त्यामुळेच या शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून एक दिवा प्रत्येकानं लावून द्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. औरंगाबादजवळील पटोदातल्या ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बाजारात 35 ते 40 रुपये किलोनं मिळणारी साखर चक्क 20 रुपयांमध्ये देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळातही 100% कर भरण्याबद्दल ग्रामपंचायतीनं ही दिवाळी भेट दिली आहे. औरंगाबादेत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. 30 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असेल, मात्र ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत ग्रीन फटाक्यांना मोठी मागणी आहे. मात्र ग्रीन फटाके नेमकं कोणते ह्याबाबत ग्राहकांसह फटाके विक्रेत्यांमध्येही संभ्रम अवस्था आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्पात दिवाळीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हेमलकसामध्ये बच्ची कंपनीसाठी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी लहानग्यांनी आकर्षक असे किल्ले तयार केले होते. काहींनी राजगड तर काहींनी रायगड किल्ला साकारला होता. त्यासोबत प्रकल्पातील मुलांसाठी नृत्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. ठाण्यातील जागृती पालक या संस्थेच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी दिवाळी आणि बालदिनाचं औचित्य साधत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून इथले डे केअर सेंटर्स बंद आहेत, त्यामुळे दिवाळीनिमित्त फराळ आणि आर्थिक मदत या गोरगरीब दिव्यांग मुलांच्या कुटुंबियांना देण्यात आली. ग्राहकांनी थेट दुकानात येऊन खरेदी करावी यासाठी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आता जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ऑनलाईन खरेदीमुळे पारंपरिक खरेदी कमी झाली आहे आणि ह्याचा फटका दुकानदारांना बसू लागलाय. त्यामुळे आता दुकानदारांनाही पुन्हा ग्राहकांना दुकानांपर्यंत आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागत आहेत.
दिवाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर मोठी वर्दळ असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडके रोडवरील दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसंच गर्दी करणाऱ्यांवरती कलम 144 नुसार कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोरोनाचा फटका यंदाच्या फराळ निर्यातीला देखील बसला आहे. मुंबईतून देश विदेशात निर्यात केल्या जाणाऱ्या फराळाचं प्रमाणही कमी झाल्याचा दावा फराळ निर्मात्यांनी केला आहे. कोरोनामुळे परदेशी जाणाऱ्या विमानांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे फराळ निर्यातीचे दरही वाढलेत. यापूर्वी जो फराळ 3 दिवसांमध्ये निर्यात व्हायचा त्याला 6 दिवस आता लागत आहेत. पुण्यातील कुंभारवाडा इथे किल्ल्यावर रचण्यासाठी चित्र खरेदी करत असताना अचानक खासदार अमोल कोल्हे दाखल झाले. डॉक्टर अमोल कोल्हेंना पाहून अचंबित झालेल्या लहान मुलांनी आणि पालकांनी मग त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढून आपला आनंद साजरा केला. दिवाळीच्या मुहूर्तावर थंडीचंही आता आगमन झालंय. नाशिक शहराला पहाटे पहाटे धुक्याच्या दुलईनं वेढलं होतं. नाशिक शहरामध्ये गेल्या 48 तासांमध्ये सरासरी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पारा 7 अंशांपर्यंत उतरला आहे. लोणार सरोवर हे रामसर पाणथळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातले ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपण 2004 मध्ये प्रथम लोणार सरोवर पाहिलं होतं आणि कुणालाही आकर्षित करेल असंच हे दृश्य असल्याचं ट्विट त्यांनी जैवविविधता आणि पर्यटनाच्या दृष्टीनं त्यांचं विशेष महत्व असल्याचं देखील म्हटलं आहे. सांगली दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी निर्यातक्षम डाळिंबांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांची माहिती देखील जाणून घेतली. प्रतिकूल स्थितीतही अनेक प्रयोग करत खांजोडवाडी इथल्या गावकऱ्यांनी निर्यातक्षम डाळिंबांचं उत्पन्न घेतलंय. केंद्र सरकारनं आपत्ती मदतीत गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप मदत पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. केंद्र सरकारला या राज्यातील जनतेनं देखील मतदान केलं, मात्र मदत करताना केंद्र सरकार अन्यायी निकष लावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कोकणात प्रचंड नुकसान झालंय, मात्र केंद्रानं कोकणवासियांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्रात कधी महाविकास आघाडीचं सरकार होईल आणि आपण एकत्र येऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मंत्री अशोक चव्हाण आणि खासदार हेमंत पाटील हे एकाच कार्यक्रमात एकत्र आले आणि त्यामुळे कडू गोड आठवणींना ह्या निमित्तानं उजाळा मिळाला. राज्यातील भाजप नेत्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली. विनोद तावडेंवर हरियाणाचे भाजप प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या भाजप सहप्रभारी असतील. विजय रहाटकर दीव दमण दादरा नगर हवेलीच्या प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत, तर सुनील देवधर आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारची 16वी विधानसभा भंग करण्याबाबतचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर सोपवली आहे. साताऱ्यात पुणे बंगळुरू महामार्गावर एका मिनी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव मिनी बस उंब्रजवळील तारळी नदीमध्ये कोसळली आहे. ह्या दुर्घटनेत 5 जण जागीच ठार झालेत, तर 7 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका 3 वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. हे सगळे प्रवासी गोव्याला फिरण्यासाठी गेले होते. गोंदियात दिवाळीला गालबोट लागलेले. गोंदिया पोलीस दलाच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधून आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून येणाऱ्या पोलीस दलाच्या गाडीचा अपघात झालाय. पाथराटोला ह्या गावाजवळ पोलिसांची खासगी वाहन अनियंत्रित होऊन अपघात झाला. या अपघातात एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला, तर 4 पोलीस शिपाई जखमी झालेत. जखमींवर सध्या गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.